सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतचे धान्य लोहाऱ्यात न उतरविता कॉटन मार्केट परिसरात आणल्याचे प्रकरण शनिवारी उघडकीस आले होते. या प्रकरणी वाहन चालकासह दुकानदाराविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संजय तोदी असे दुकानदाराचे नाव तर गिरीधर उईके असे चालकाचे नाव आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून शिधापत्रिका धारकांना धान्य दिले जात आहे. कोरोनामुळे गरीब कुटुंब संकटात सापडल्याने त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र गरिबाच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. आणि येथे काही महिन्यांपूर्वी धान्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यातच शनिवारी लोहाऱ्यातील आदिवासी महिला संस्थेसाठी पाठविण्यात आलेला 29 क्विंटल 22 किलो गहू आणि 29 क्विंटल 48 किलो तांदळाचे 407 वाहन नियोजित ठिकाणी न पोहोचता धामणगाव मार्गावरील कॉटन मार्केट परिसरात पोहोचले. या दुकानात रेशनचे धान्य उतरविले जात असल्याची माहिती मिळताच डीएसओंच्या आदेशावरून कारवाई केली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला पुरवठा विभागाकडून तक्रार देण्यात आली. या प्रकरणी दुकानदार व वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. दिवसाढवळ्या रेशनचे धान्य परस्पर दुसऱ्या दुकानात उतरविण्यात येत असल्याने यामध्ये मोठी साखळी असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे ही लिंक शोधून काढण्याचे आव्हान पुरवठा विभागासह पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.